छत्रपती शिवरायाने 14व्या वर्षी स्वातंत्र्याची शपथ घेतली. 14व्या 15व्या वर्षी ज्ञानदेव माऊलींनी गीतेवरचं टीका भाष्य लिहिलं, भावार्थ दीपिका उर्फ ज्ञानेश्वरी. आणि 14-15व्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुन्हा एकदा स्वराज्याची शपथ घेतली. या राष्ट्रावर अनंत आक्रमण झाली, किती झाली किती मोजावी. भारतावर ग्रीक चालून आले, कुशाण आले, हूण आले, मोगल आले, मुसलमान आले, पठाण आले, तुर्क आले, ब्रिटिश, डच, पोर्चुगीज, फ्रेंच. या राष्ट्राचं एकेकाळी वैभव असं होतं की अक्षरशः सोन्याचा धूर निघत होता. या राष्ट्रामधली अपरंपार संपत्ती अनंत आक्रमकांनी लुटली, पण भारताला ते मोडू शकले नाहीत आणि हिंदू धर्माचा नाश त्यांना करता आला नाही. जगामधल्या अनंत संस्कृती विलयला गेल्या, परोत्कर्ष झाला आणि धुळीला मिळाल्या. ग्रीक परोत्कर्षाला गेले आणि धुळीला मिळाले. रोमनांचा असाच उत्कर्ष झाला आणि रोमन संपले. मायन संस्कृती गेली, सुमेरियन गेली, इजिप्शियन गेली, मेक्सिकन गेली. आज केवळ खंडहर दाखवतात, पण वैदिक कालखंडामध्ये जशी परंपरा होती तीच परंपरा आजही भारतामध्ये चालू आहे. हा जगामधला 8वा चमत्कार समजला पाहिजे. 2400 वर्षांची आक्रमण पचवून ना आपली मातृभूमी अजून जिवंत आहे. भारत पुन्हा ताठ मानेने उभा आहे. किती आक्रमण पचवावीत. युरोपियन्सचं आक्रमण झालं आणि पहिल्यांदा त्यांनी असा प्रभाव निर्माण केला की बुद्धीनं आम्ही तुमच्यापेक्षा सरस आहोत, शस्त्रांनी तुमच्यापेक्षा सरस आहोत, शास्त्रांनी तुमच्यापेक्षा सरस आहोत. आणि मनानं बुद्धीनं हळूहळू भारतीयांना पराभूत करण्यामध्ये त्यांना प्रचंड यश मिळालं. अशा वेळेला छत्रपती शिवाजीराजांची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्याचा पहिला प्रयत्न केला तो आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी. त्या कालखंडामध्ये युरोपियन्स यायचे आणि अंतःकरणामध्ये एकच भावना होती की ख्रिश्चन धर्माचा उदंड प्रसार भारतामध्ये करावा. कोणत्याही खेड्यापाड्यामध्ये जावं, एखाद्या विहिरीमध्ये पाव टाकावा आणि त्या विहिरीचं पाणी गावकऱ्यांनी घेतलं की म्हणावं, पहा आमचा पाव त्याच्यामध्ये होता, तुम्ही आता बाटलात. आणि खेड्यापाड्यामधली भोळी माणसं खरंच घाबरायची, त्यांना वाटायचं आपण खरोखर बाटलो. वासुदेव बळवंत फडक्यांना ज्या वेळेला हे कळलं त्यावेळी त्यांनी एक अद्भुत प्रयोग केला. कारण मिशनरीज एक बादली घेऊन जायचे पाणी भरून, आणि गावकऱ्यांना घाबरवण्यासाठी प्रयोग काय करायचे, ते म्हणायचे, पहा कोणाचा देव तरतो. आमचे सगळे देव धातूचे नाही तर दगडाचे, पाषाणाचे. तो पाण्यात टाकल्यावर देव पटकन बुडायचा आणि तळाशी जायचा, आणि यांनी टाकलेला लाकडी क्रॉस मात्र तरंगत राहायचा. आणि गावकऱ्यांना भीती घालून हे मिशनरीज म्हणायचे, पहा तुमचा देव बुडतो आमचा तरतो. आणि माणसं खरोखर घाबरून जायची. वासुदेव बळवंत फडक्यांना ज्या वेळेला हे कळलं त्यावेळी त्यांनी एका नवीन प्रयोगाला प्रारंभ सुरू केला. बरोबर रॉकेलची एक बाटली आणि काडेपेटी घेऊन जात, आणि दोन्ही देवांवर रॉकेल ओतून त्यांना काडी लावत असत. तो लाकडी क्रॉस पटकन जळून भस्मसात व्हायचा आणि आमचे देव मात्र ठणठणीत, काही होत नसे आमच्या देवाला. आणि वासुदेव बळवंत फडके म्हणायचे, अरे भोळ्या भाबड्या जनानो, तुमच्या लक्षात येत नाही का, छत्रपती शिवाजी महाराजांनी याच माती संस्कृतीची प्रेरणा घेऊन स्वराज्याचा यज्ञ निर्माण केला, तुम्हा आम्हाला पुन्हा तो का निर्माण करता येऊ नये. वासुदेव बळवंत फडक्यांना पकडण्यात आलं, एडनला पाठवण्यात आलं दूरवर. इतके हाल केलेत, हाडं मोडे तोपर्यंत मारलेलं आहे. आणि शेवटी राजयक्षमा होऊन त्या तुरुंगामध्ये वासुदेव बळवंत फडके मृत्यू पावले. त्यांची प्रेरणा घेऊन चाफेकर बंधूंनी स्वराज्याचा यज्ञ चालवला, आपल्याला माहिती आहे. विलक्षण होता. आणि सगळी भावंड पुढे, तिन्ही भावंड फासावर चढले चाफेकर बंधू.
अशी राष्ट्रभक्ती मला सांगा किती जणांच्या अंतःकरणामध्ये असते. त्या चाफेकर बंधूंच्या मातेचं सांत्वन करण्यासाठी भगिनी निवेदिता गेलेल्या होत्या. मनामध्ये भाव असा होता की आता कसं यांचं सांत्वन करावं. पण आश्चर्याचा धक्का त्या भगिनी निवेदितांना असा बसला की अतिशय सस्मित मुद्रेनं चाफेकर बंधूंच्या मातेनं असं त्या भगिनी निवेदितांचं स्वागत केलं आणि त्या म्हणाल्या, तीनच काय चौथा पुत्र असता तरी राष्ट्रकार्यासाठी अर्पण केलं असता. कशी माणसं या राष्ट्रामध्ये होऊन गेली, कसे क्रांतिकारक झाले. चाफेकर बंधू फासावर चढले कळल्यानंतर अजून पौगंडावस्था सुद्धा आलेली नाही आहे, पण हा विनायक दामोदर सावरकर इतका लहान वयामध्ये ढसढसा रडला आणि त्या वयामध्ये त्यांनी चाफेकर बंधूंचा पोवाडा लिहिलाय. किती अद्भुत आहे. आणि आपल्या कुलदैवतेपुढे शपथ घेतली की कुलदैवते जगदंबे आदिशक्ती भवानी, मी प्रतिज्ञा करतो की चाफेकर बंधूंच्या प्रमाणे मी झुंझेन, पराभव झाला तर मृत्यूला आलिंगन देईन, पण छत्रपती शिवरायांसारखा यशस्वी झालो तर या मातृभूमीच्या मस्तकावर स्वातंत्र्याच्या अमृताचा अभिषेक करेन. शत्रूशी झुंजताना मारिता मारिता मरे तो झुंझेन, 14व्या वर्षी विनायक दामोदर सावरकरांनी प्रतिज्ञा केलेली आहे. 14 वर्षाच्या मुलापुढे काय स्वप्न असतात मला सांगा. या मुलांनी स्वप्न पाहिलं ते स्वातंत्र्याचं, या मुलांनी स्वप्न पाहिलं ते स्वराज्याचं. आणि 20व्या शतकाच्या प्रारंभी, पहिल्या दशकाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर उच्च शिक्षणासाठी म्हणून पुण्यामध्ये आले. पुण्यातली एक एक व्यक्ती म्हणजे एक एक संस्था, संस्कृतीचं व्यापक अधिष्ठान. शिवरायांचं सगळं बालपण तिथे गेलेलं. संस्कृती असो, कला असो, अभ्यास असो, संशोधन असो, पुण्याचा नावलौकिक उदंड होता. आणि सावरकरांनी फर्गसन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या डोळ्यासमोर स्वप्न सावरकरांच्या मनामध्ये फार वेगळी होती. आणि सावरकरांनी तिथे नाशिकमध्ये आपल्याला ज्ञात आहे की मित्रमेळा गोळा केलेला होता, त्याचं रूपांतर पुण्यामध्ये आल्यानंतर अभिनव भारत चळवळीमध्ये केलं. आणि अभिनव भारत चळवळीच्या प्रत्येक सभासदाकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतलं जात असे आणि त्याच्यामध्ये ईश्वर साक्ष मी शपथ घेतो असं पहिलं वाक्य होतं. कोण म्हणतो तात्याराव नास्तिक होते म्हणून. ईश्वराला साक्ष ठेवून त्यांनी प्रत्येक काम केलेलं आहे. आणि देशीचा तर त्याला पराकोटीचा अभिमान होता. आणि म्हणून त्यावेळेला विलक्षण लिहून ठेवलेलं होतं तात्यारावानी, देशी तेले देशी साबू. काय म्हणतात पहा सावरकर, देशी तेले देशी साबू देशी वस्त्राने, देशी साखर देशी अस्त्रे देशी शस्त्राने. सगळं आम्हाला देशी पाहिजे, परदेशी काही नको. आणि म्हणून स्वदेश लक्ष्मी पूजू साधुनी, जरी मंगल वेळ गजांत लक्ष्मी हिंदू हिंदूंच्या दारी डोलेल. काय स्वप्न पाहिले पहा की गजांत लक्ष्मी प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये डोलावी असं विलक्षण स्वप्न तात्यारावांनी पाहिलेलं होतं. त्यांचं वक्तृत्व असं अमोघ होतं की पुण्यामधले तरुण अक्षरशः वेडे झालेले होते. आणि सावरकरांचा तरुणांचा एक मोठा गट निर्माण झालेला होता. सावरकरांची व्याख्यानं अशी जहज्ज्वाल असत की स्वातंत्र्याचं बीज प्रत्येक तरुणाच्या अंतःकरणामध्ये पडत असे. फर्गसन महाविद्यालय, पुण्यामधली व्यासपीठं तात्यारावांनी दणाणून टाकलेली होती. आणि त्यावेळेला ब्रिटिश सरकारचं त्यांच्याकडे लक्ष गेलेलं होतं, हा तरुण जगावेगळा आहे, हा तरुण स्वातंत्र्याचा ध्वज आपल्या खांद्यावर घेऊन चालतोय, हे ब्रिटिश सरकारच्या हेर खात्याच्या बरोबर लक्षामध्ये आलेलं होतं. पण मवाळ मंडळी मात्र 100% विरोधामध्ये होती सावरकरांच्या. आणि म्हणूनच सावरकर जी भाषणं करत, शेवटी तर आपल्याला माहिती आहे रँग्लर परांजपेंची योग्यता मोठीच, पण त्यांनी त्यांना दंड केला, 10 रुपयाने वसतिगृहातून काढून टाकलं. तेव्हा स्वातंत्र्यवीरांच्या समर्थनात लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहिला आणि त्यात लिहिलं, हे आमचे गुरुच नव्हत
सगळ्या पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्या कालखंडामध्ये प्रचंड खळबळ माजलेली होती. सावरकर हा फार मोठा स्वातंत्र्यवीर होणार, हा तरुण, हे लोकमान्य टिळकांनाही उमजलेलं होतं. किंबहुना लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्यवीरांचे गुरुच होते. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर तरुण असताना त्याला भेटायला गेले आणि लोकमान्य टिळकांना ते म्हणाले की आमच्या मनामध्ये हेतू असा आहे की परदेशी कपड्यांची होळी करावी, स्वदेशीचा नारा आपण दिलेला आहे, परदेशी कपड्यांची होळी करायचं आमच्या मनामध्ये. लोकमान्य तर काय सदैव अशा गोष्टींना तयार असत. उलट ते म्हणाले की सावरकर, 50-100 कपडे जाळत असाल तर मी काही येणार नाही, पण 5-10 हजार कपडे जर जाळायची तयारी असेल परदेशी तर मी नक्की येतो. आणि खरोखर या तात्यारावांनी, या विनायक दामोदर सावरकरांनी हजारो परदेशी कपडे गोळा केले आणि आज पुण्यामध्ये कर्वे रोडवर जिथे स्वातंत्र्यवीरांचं अद्वितीय स्मारक उभं राहिलेलं आहे, तिथे पूर्वी रे मार्केट होतं, बाजार भरत असे त्या ठिकाणी, त्या रे मार्केटच्या कोपऱ्यावर खरोखर हे सगळे देशभक्त एकत्र जमले आणि त्यांनी परदेशी कपड्यांची प्रचंड होळी केली. लोकमान्य टिळक, शिव परांजपे आणि स्वतः विनायक दामोदर सावरकर यांची अद्वितीय व्याख्यानं तिथे झाली. पण लोकमान्य इतके सावध होते की केलेली होळी शांत झाल्यानंतर ते केसरीवाड्यात परत गेले. या कालखंडामध्ये लेखणी आणि वाणी या दोन्हीचा बहर सावरकरांनी प्रगट केलेला होता. 20व्या वर्षामध्ये पदार्पण केलेले, 19 वर्ष पूर्ण केलेले सावरकर, त्यावेळेला त्यांनी एक गीत असं लिहून ठेवलं की त्या गीताला खरंच कोणत्या शब्दामध्ये स्तुती गावी, कोणत्या शब्दामध्ये त्याचा अन्वयार्थ लावावा. त्या कालखंडामध्ये असं गीत लिहून ठेवलेलं आहे, जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे. काय एक एक शब्द आहे हो, काय वजन आहे त्याला. स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुताम वंदे. सावरकर म्हणतात जे जे महन मंगल आहे, जे उत्कट आहे, जे भव्य आहे, जे दिव्य आहे, ते सगळं माते तूच आहेस. जणू समर्थांचा मंत्र जागवला, उत्कट भव्य तेची घ्यावे, मिळबिळीत अवघेची टाकावे, अपुल्या पुरुषार्थ वैभवे, अवघ्यास सुखी करावे. जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे. यशोयुता वंदे
क्रांतीची बीज लहानपणी आपल्या मनामध्ये पडावी लागतात. पण क्रांती म्हणजे केवळ शक्तीचं प्रदर्शन नाहीये. शक्ती भक्ती युक्तीचा तो अपूर्व समन्वय आहे. भक्तीला शक्तीचं कवच लागतं आणि शक्तीला भक्तीचं अंतःकरण लागतं. भक्तीला शक्तीचं कवच नसेल तर ती भक्ती दुर्बल असते आणि शक्तीला भक्तीचं अंतःकरण नसेल तर ती शक्ती उन्मत्त असते. हे आमच्या आचार्यांनी ओळखलेलं होतं, संतांनी तर विशेष ओळखलेलं होतं आणि क्रांतिकारकांनीही ओळखलेलं होतं. परकीय आक्रमणाच्या भयानक अवस्थेमध्ये आमचा धर्म उद्ध्वस्त झाला, संस्कृती उद्ध्वस्त झाली, भावजीवन उद्ध्वस्त झालं, सामान्य माणसं तुडवली गेली, अनंत ठिकाणी स्त्रियांवर बलात्कार झाले, गुलाम म्हणून त्यांना दूरस्थ प्रदेशामध्ये विकण्यात आलं, अंगावर काटा यावा असा सगळा भयान इतिहास आहे. समर्थ रामदासांनी तर पायी परिक्रमा करून या राष्ट्राचं दर्शन घेतलेलं होतं, भारत मातेचं. या राष्ट्रामध्ये किती अत्याचार चालतात ते त्यांनी याची देही याची डोळा पाहिलेलं होतं. आक्रमणाच्या कालखंडामध्ये किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती शाहमुखी जहाजी फाक विल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. कळवळ्यांनी समर्थांनी सांगितलेलं आहे. अनंत जनांना पोटाशी धरलं आणि धीर देऊन समर्थ सांगतात, धीर धरा तकवा, हडबडू गडबडू नका, भयपोटीचे सांडावे. नाथांचा कालखंड तर इतका भयावह होता की जणू 12 अमावस्या या महाराष्ट्रामध्ये अवतरलेल्या होत्या. पूर्ण अंधकार, स्वातंत्र्याचा स्वराज्याचा स्वदेशाचा विचार करावा असा एकही किरण या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये उरलेला नव्हता. अशा वेळेला नाथांनी जागरण केलेलं आहे. किती या संतांचे उकार मानावे. तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे, काय द्यावे त्यांचे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. इतके अनंत उपकार या संतांनी तुमच्या आमच्यावर केलेले. त्यांनी आपली भाषा जपली, आपली संस्कृती जपली. मोठ्या कौतुकाने सांगितलं की अमृताला लाजवेल असं हे सारस्वताचं मराठी भाषेचं झाड आहे. साक्षात कल्पतरू, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. भावार्थ दीपिका निर्माण केली ज्ञानदेव माऊलीने आणि 4 वर्षात अलाउद्दीन खिलजीची पहिली स्वारी आली आणि महाराष्ट्र उद्ध्वस्त होऊन गेला सगळा. अशा वेळेला नाथांनी जागरण केलेलं आहे. जागरण करावं लागतं ते आदिशक्तीला. तुळजा भवानीला जगदंबेला साद घालावी लागते आणि म्हणावं लागतं, बये दार उघड, दार उघड, बये दार उघड, तुझ्या तेजाचा एखादा तरी किरण टाक की ज्याच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळेल आणि पुन्हा एकदा स्वराज्याचा यज्ञ आम्हाला मांडता येईल. आमच्या संतांनी किती प्रकार म्हणून लिहून ठेवले सांगू. रूपाचे अभंग लिहिले, ध्यानाचे लिहिले, महामंत्र तोही जपला, बुक्क्याचे अभंग लिहिले, व्यवहारातला बुक्का वेगळा आणि परमार्थ साधनेमध्ये गुरुस्थानी कपाळावर लावायचा बुक्का वेगळा. आमच्या संतांनी बुक्क्याचे अनंत अभंग लिहिले, लढिवाळ अभंग लिहिले, संवादाचे लिहिले, ज्ञानाचे लिहिले, गुरु शिष्य परंपरेचे लिहिले, संवादाचे लिहिले, आत्मज्ञानाने प्रगट होऊन लिहिले, गवळणी लिहिल्या, संतांचे अभंग लिहिले, वराचे याचनेचे प्रसादाचे. किती म्हणून सांगू आपल्याला, रूपक लिहिली, विरहिणी लिहिल्या. पण याच्या पलीकडे जाऊन समाजाला जागृत करण्यासाठी आमच्या संतांनी एक विलक्षण माध्यम वापरलं आणि ते म्हणजे गोंधळ. असा गोंधळ आमच्या संतांनी घातलेला आहे म्हणून सांगू. इतका देखणा की आमच्या राज्यकर्त्यांनाही असा घालता येत नाही गोंधळ. बर, असा सुंदर गोंधळ जगदंबेला जागवलेला आहे.
आणि नाथानी तर असं कौतुक केलं की भागवताच्या एकादश स्कंधावर टीका लिहिली, एकनाथी भागवत निर्माण केलं, भक्तीचं रूप समाजापुढे मांडलं, पण त्या भक्तीला शक्तीचं कवच पाहिजे म्हणून प्रभू रामचंद्रांचा पराक्रम सांगणारं भावार्थ रामायण सुद्धा निर्माण केलं. या भक्तिशक्तीच्या अधिष्ठानावर नाथांनी महाराष्ट्रामध्ये गोंधळ मांडला आणि जगदंबेला साथ घालून ते म्हणतात, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये, गोंधळाला ये. गोंधळाला ये गो अंबे, गोंधळाला ये हा, गोंधळाला ये गो अंबे, गोंधळाला ये, गोंधळाला ये गो अंबे, गोंधळाला ये. शेंदूर चंद्र भाळ माती मोती यांचा ढाळ पैंजण चिंतार पाऊली एवो जगदंबे माऊली दुर्गे निशुंभ निर्दालिनी उधे 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 अंबिके महिषासुर मर्दिनी सुरमर्दिनी गोंधळाला ये गो अंबे, गोंधळाला ये हा, गोंधळाला ये गो अंबे, गोंधळाला ये.
स्वराज्य स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर असा गोंधळ घालावा लागतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे बरोबर कळलेलं होतं. भगूरला नाशिकला असताना त्यांचे एक बालमित्र होते, पुढे फार मोठे कवी झाले. त्यांचं नाव कवी गोविंद, त्यांचं मूळचं नाव आहे आबा दरेकर. दुर्दैवाने ते पांगळे होते, चालता येत नव्हतं त्यांना, पण ईश्वराने त्यांच्या ओटीमध्ये अशी प्रतिभा घातलेली होती की काय सांगायचं, मोठी विलक्षण. त्यांनी एक चार ओळी अशा लिहून ठेवल्या आहेत, स्वातंत्र्याचं स्तोत्र कसं गावं सांगणार आहे. आबा दरेकर म्हणतात, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना, असा भूतकालीन सिद्धांत जाणा. स्वराज्य चुने पाहिजे युद्ध केले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. हातात खडग घेऊन बंदूक घेऊन झुंजल्याशिवाय कोणत्याही राष्ट्राला कधी स्वातंत्र्य मिळत नसतं, आणि स्वातंत्र्याची भीक मागून कोणी कोणाच्या ओटीमध्ये स्वातंत्र्य घालत नसतं. सावरकरांना हे कळलेलं होतं. आणि ज्या जगदंबेच्या जागरणाने शिवरायांचं कौतुक आई जगदंबेनंच महाराष्ट्र संस्कृतीच्या ओटीमध्ये घातलं, त्याच छत्रपती शिवरायांच्या नावाची शिष्यवृत्ती त्या कालखंडामध्ये म्हणजे 20व्या शतकाच्या प्रारंभी श्यामजी कृष्णवर्मा यांनी लंडनमध्ये द्यायला प्रारंभ केलेला होता. भारतातून त्याच्यासाठी अनंत अर्ज जात असत. आणि 1906 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याला अर्ज पाठवलेला होता. आपल्याला आश्चर्य वाटेल, त्याच्यावर साक्षीदार म्हणून दोघांच्या सह्या होत्या. त्यातले एक होते दाजी आपटे आणि दुसरे काळ पत्रकार थोर शिम परांजपे. आणि टिळकांच्या अर्जाला शिफारस कोणाची मिळाली असेल, त्याला पुरस्कार जर कोणाचा लाभला असेल, आपला विश्वासही बसणार नाही लोकमान्य टिळकांचा. टिळकांना ज्या वेळेला मंदलेमध्ये पाठवलेलं होतं रंगूनजवळ, मंडाले म्हणतो आपण, त्याचं नाव खरं मंदले असं आहे, मंडालेला ज्या वेळेला पाठवलं, त्यावेळेला नेव्हिन्सन नावाचा गोरा अधिकारी होता, त्यांनी टिळकांच्या समोर कोरा कागद ठेवला आणि तो म्हणाला, टिळक या कागदावर फक्त स्वाक्षरी करा, 2 तासात तुमची कैद रद्द करतो, तुम्हाला मंदलेला जायचा प्रसंग येणार नाही. टिळक हसले आणि म्हणाले, मिस्टर नेव्हिन्सन, असा राष्ट्रद्रोह मृत्यू आला तरी मी कदापि करणार नाही. काय विलक्षण राष्ट्रभक्ती टिळकांच्या अंतःकरणामध्ये असेल. आमचे सगळेच महावीर असे कसे हो. बापू गोखले स्वराज्याचे शेवटचे सेनापती, ब्रिटिशांनी त्यांना एकच गोष्ट विचारलेली होती, किती धन हवे तेवढं सांगा, अट एकच, तुमच्या मॅनाचं खडग कधी बाहेर येणार नाही. जो राजदूत आलेला होता ब्रिटिशांच्या वतीनं तो भारतीयच, केवढं दुर्दैव. त्याचं नाव लिंगो भगवान, भगवानच आले, पण सांगायला काय तर राष्ट्रद्रोह करा म्हणून. बापू गोखले म्हणाले, तू राजदूत आहेस म्हणून तुला मारत नाही एवढंच, नाही तर तुझा आत्ताच शिरच्छेद केला असता. पण लक्षात ठेव, ब्रिटिशांचीच काय, त्रिभुवनातली सगळी दौलत जरी कोणी आणून माझ्या पायाशी ओतली तरी असा स्वामीद्रोह राष्ट्रद्रोह मी कदापि करणार नाही. आमचे सारस्वतकार भावे म्हणतात की बापू गोखलेंचे उत्तर तस्बिरी रूपाने देवघरात ठेवावं आणि त्याची पूजा करावी अशा योग्यतेचं आहे. हा इतिहास, हा तेज, हे सगळं सावरकरांना कळलेलं होतं. आणि म्हणूनच बालपणापासून त्यांनी स्वराज्याचा मोठा गोंधळ मांडलेला होता. 14व्या वर्षी स्वराज्याची अन्यथा शपथ कोण घेतं सांगा. नाथांनी स्वराज्याचा गोंधळ मांडला आणि शिवराय महाराष्ट्रामध्ये प्रकट झाले. आपल्याला ज्ञात आहे की शिवनेरीवर त्यांचा जन्म झाला आणि
तिथे शिवाई देवी आहे, त्या शिवाई देवीच्या कृपेनं हा पुत्र जन्माला आला म्हणून त्या पुत्राचं नाव ठेवण्यात आलं शिव. ते पुढे आदराने शिवजी झालं आणि पुढे शिवाजी झालेलं आहे. मूळ नाव शिव आहे, शिवाई देवीवरून ठेवलेलं. आपल्याला कदाचित कल्पनाही नसेल पण जिजाऊ आऊसाहेबांना एकूण 6 पुत्र झाले. 4 लहान असतानाच मृत्यूने त्यांच्या मांडीवरून ओढून नेले आणि 2 पुत्र जिवंत राहिले, त्यातला थोरला संभाजी राजा आणि धाकटे शिवाजी राजे. पण हे संभाजी राजे सुद्धा त्यांच्या वडिलांच्या बरोबर म्हणजे शहाजी राजांच्या बरोबर कर्नाटकामध्ये असताना कनकगिरीच्या वेढ्यामध्ये अफजल खानानं दगाफटका केला आणि मारले गेले. उरला तो एकच पुत्र, पण संतांनी वर्णन केल्याप्रमाणे पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. बाळंतिणीच्या खोलीतून बाहेर त्या बाळाला काढल्यानंतर जिजाऊ भाऊसाहेबांनी पहिलं सूर्यदर्शन त्या बाळाला घडवलंय शिवाजी राजानं आणि कानात कुजबुजत आहेत, बाळा जसा हा सूर्य उदयाला आला की अंधाराचा नाश होतो तसा तुझ्या पराक्रमानं हिंदवी स्वराज्याच्या रूपानं अवघ्या शत्रूंचा निपात होऊ दे. 3 महिन्यांचं बालक पण आऊसाहेबांच्या अंतःकरणात केवढ्या भावना उचंबळून आलेल्या होत्या. जणू काही या महाराष्ट्रामधल्या सगळ्या देवदेवतांचं छत्र आणि आशीर्वाद या बाळाला मिळालेले होते. आमच्या 5 देवींनी तर पाळणाच गायला. राम गणेश गडकरींनी, गोविंदाग्रजांनी, कवी गोविंद सांगितले आणि आमच्या गोविंदाग्रजांनी असा हा पाळणा लिहून ठेवलाय. पण अशी नतद्रष्ट मंडळी असतात की त्याच राम गणेश गडकरींचा पुतळा राष्ट्रद्रोह्यांनी उखडून टाकला. कळलं की नाही कोणास तो मी राष्ट्रद्रोह्यांनी उखडून टाकलं असं म्हटलं. असे पुतळे उखडून इतिहासातून कुठल्या अलौकिक व्यक्तिमत्वाला कमी नाही करता येत. इतका सुंदर पाळणा लिहिलेला आहे, 5 देवींचा पाळणा. गुणी बाळ असा जागसिका रे वाया, नीज रे नीज शिवराया. चाल तर त्याला इतकी सुंदर बांधली आहे बाळासाहेबांनी, मंगेशकरांनी आणि दिदीनं अप्रतिम गायलेलं आहे ते लता दिदीने. त्या पालुपदाला नीज रे नीज शिवराया म्हणताना हळूच अशी डूब दिली ना लईची, इतकी सुंदर की पहावी ऐकावी अनुभवावी. गुळी बाळ असा Mm-hmm.
छत्रपती शिवरायांचं अवघड चरित्र जर पाहिलं तर जगातल्या अनेक माणसांचा त्याच्यावर विश्वासच बसत नाही. कादंबरीमध्ये सुद्धा इतके अद्भुत प्रसंग नसतात. इतक्या अद्भुत प्रसंगाने छत्रपती शिवरायांचं चरित्र नटलेलं आहे. आणि सावरकरांचा ध्यास असा होता की जो डाव शिवरायांनी मांडला आणि हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली तसं तेजाळलेलं स्वराज्य, तेजाळलेलं स्वातंत्र्य आपल्या मातृभूमीला पुन्हा मिळवून द्यायचं. आसिफ अलीनी एका वाक्यामध्ये सावरकरांचं वर्णन केलंय. ज्यावेळेला आसिफ अलीनी पाहिलं सावरकरांना, त्यांची व्याख्यानं ऐकली, त्यांचे विचार ऐकले, त्यांची संघटना पाहिली, त्यावेळेला आसिफ अलीनी एकच वाक्य लिहून ठेवले, शिवाजी महाराज पुन्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रूपानं अवतीर्ण झालेले आहेत. एका वाक्यामध्ये मूल्यमापन आसिफ अलीनी केलेलं आहे. धसका बसला त्यांना, एका बाजूला मवाळ, एका बाजूला जहाल. टिळकांनी दिलेल्या प्रेरणेमधून स्वातंत्र्याचा जो यज्ञ मांडला सावरकरांनी तो केवळ अद्वितीय होता. कदाचित आपल्याला माहिती नसेल त्या कालखंडामध्ये अशा सभागृहामध्ये, अशी वातानुकूलित नव्हती, पण मोठ्या सभागृहामध्ये भारतीयांना, एतद्देशीयांना, हिंदूंना पायात जोडे घालून आत जायची परवानगी नसे. फक्त ब्रिटिश जोडे वाजवत आत जात आणि पुन्हा गर्वानं सांगत असत, एतद्देशीय तपकिरी लोकांना तुमचे जोडे बाहेर ठेवा. एका लोकप्रतिनिधी मंडळाच्या बैठकीला लोकमान्य टिळक आलेले असताना असाच त्यांचा मुद्दाम अवमान करून एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं सांगितलं, लोकमान्य जोडे बाहेर ठेवा, एतद्देशीयांना जोडे आत घालून येण्याची अनुमती नाही. टिळक हसले, त्यांनी जोडे बाहेर ठेवले. मंडळाची बैठक झाली आणि त्यावेळी पद्धत अशी असे की ठराव सगळे ब्रिटिशांनी करायचे आणि जमलेल्या भारतीय लोकांनी फक्त मंजुरी देण्यासाठी बोट वर करायचं. टिळक म्हणाले, आम्ही केवळ बोट वर करण्यासाठी आलेलो नाही आहे, पारतंत्र्याचं दुःख काय आहे ते आमच्या हृदयामध्ये आहे, स्वातंत्र्याचा नारा घेऊन आम्ही आलेलो आहोत, आमची भूमिका अहमेहकेनं मांडणारच, आणि मांडली आहे सावरकरांनी, लोकमान्य टिळकांनी. सभा संपली आणि टिळक ज्यावेळेस बाहेर पडले त्यावेळी तो खवचट ब्रिटिश अधिकारी मुद्दाम म्हणाला, काय लोकमान्य, कशी थट्टा केली तुमची. टिळक म्हणाले, काय झालं बुवा? तर त्यावेळी तो म्हणाला, आम्ही जोडे घालून वाजवत जातो आहोत सभागृहामध्ये आणि तुम्हा तपकिरी लोकांना जोडे बाहेर काढावे लागतात, एतद्देशी आलं. टिळक हसले, त्यावेळी तो अधिकारी गोंधळला. तो म्हणाले, मी तुमचा अपमान करतोय आणि तुम्ही हसताय काय? त्यावेळी टिळक अधिक मोठ्यानं हसले. गोंधळलेल्या त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी विचारलं, टिळक आपण हसताय कशासाठी? टिळक हसले आणि म्हणाले, अहत यात आमचा अपमान नाही झाला, यात आमचा सन्मानच झाला. त्यावेळी तो ब्रिटिश अधिकारी अजून गोंधळला. टिळक हसले आणि म्हणाले, अहो एका भारतीय माणसाचा जोडा एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी राखला, यात सन्मान ते कुणाचं झालं तेवढं सांगा. हे राष्ट्रभक्तीचं बीज लोकमान्यांनी आणलं आणि जणू त्याचा वटवृक्ष पुढे सावरकरांनी करून टाकला. 1906 साली लोकमान्य टिळकांनी शिफारस केलेली होती की हा तरुण हुशार आहे, विद्वान आहे, वक्तृत्व उत्तम आहे, वाचन उत्कृष्ट आहे, पण त्यामुळे याच्या नावाची मी शिफारस करत नाही आहे. या तरुणाचं चारित्र्य अत्यंत धवल आणि उज्ज्वल आहे. अर्थातच सावरकरांचा अर्ज स्वीकारण्यात आला, छत्रपती शिवरायांच्या नावाची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आणि 1906 साली सावरकर हे लंडनला जाऊन पोचले. ग्रेज इनमध्ये नाव नोंदवलं, पुढे तिथे बॅरिस्टरही झालेले, पण 3 वर्षामध्ये त्यांनी असं काही संघटन तिथे बांधलं. हरनाम सिंगाला बरोबर घेतला, मदनलाल धिंगराला बरोबर घेतला, अय्यरला बरोबर घेतला, तरुणांची संघटना तिथे बांधली. छत्रपती शिवरायांचा उत्सव जो टिळकांनी अगोदरच सुरू केलेला होता तो प्रत्यक्ष लंडनमध्ये सुरू करायचा प्रारंभ हा
त्याचं श्रेय जातं ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना जातं. त्याच्यावर गुरु गोबिंद सिंग यांचा उत्सव सावरकरांनी सुरू केला. कॅक्स्टन हॉल म्हणून जवळ आहे, बो स्ट्रीटवरचं जे पोलिसांचं एक ठाणं आहे त्याला लागून कॅक्स्टन हॉल म्हणून आहे लंडनमध्ये, आणि तिथे सावरकरांची उत्कृष्ट भाषणं होत. आणि त्याचा प्रभाव असा असे की भारतीयच काय पण ब्रिटिश माणसं ऐकायला गोळा होत असत. ब्रिटिश सरकारची नजर होतीच आणि त्यांच्या हळूहळू लक्षात यायला लागलं, कारण मदनलाल धिंगराला जी प्रेरणा दिलेली होती कर्झन वायलीला त्यांनी गोळ्या घालून मारलं आपल्याला ज्ञात आहे 1907 साली, आणि त्यावेळेला सावरकरांची प्रेरणा त्याच्या मागे होती. 1 जुलैला त्या सभागृहामध्ये लंडनच्या त्या कर्झन वायलीला मदनलाल धिंगरांनी गोळ्या घालून मारलं. त्या कर्झन वायलीला की ज्यांनी पंजाबवर आणि भारतीय जनतेवर अनंत अत्याचार केलेले होते त्याला मदनलाल धिंगरांनी मुक्ती दिली. पुढे सावरकर अभिनव भारतचा सगळा खेळ तिथे मांडून बसलेले होते. इंडिया हाऊसची सगळी जबाबदारी त्यांनी घेतलेली होती, पण पुढे मात्र त्यांच्या मागे गुप्तहेरांचा ससेमिरा लागला. त्या कालखंडामध्ये सावरकरांनी आपण कल्पनाही करू शकणार नाही पण मोठ्या जाड शब्दकोशांमध्ये रिव्हॉल्वरच्या पिस्तूलच्या आकाराची पानं कापली आहेत आणि कापलेल्या पानामध्ये रिव्हॉल्वर ठेवली आणि भारतामध्ये पाठवून दिली. कोणाच्या ब्रिटिशांच्याही लक्षात आलं नाही की या ग्रंथांमधून आपलीच पिस्तुलं सावरकर भारतामध्ये पाठवत आहेत, आणि ज्यावेळेला कळलं त्यावेळेला ते अक्षरशः थक्क होऊन गेले. यावेळेला इंडिया हाऊसमधली जागा सावरकरांना सोडावी लागलेली होती. त्यांना मित्र राहिलेले नव्हते, जवळ पैसे नाही, धडकपडे नाहीत. एका रात्रीमध्ये तर त्यांना 3 वेळेला घर बदलावं लागलेलं होतं, इतके पोलीस मागे लागलेले होते. आणि सावरकर प्रवास करत करत शेवटी ब्रायटनला आले, आपल्याला ज्ञात आहे. दक्षिण किनारा लंडनचा इंग्लंडचा, आणि त्या दक्षिण किनाऱ्यावर आल्यानंतर बरोबर साथीदार नाहीत, बरोबर धन नाही, संघटना उरलेली नाही आहे. त्यांनी लिहिलेले ग्रंथ ब्रिटिश सरकारने अगोदरच जप्त करून टाकलेले होते. 1857 स्वातंत्र्य समर लिहिलं पण प्रकाशनपूर्वच त्याच्यावर बंदी. गीता रहस्य आणि 1857 स्वातंत्र्य समर असे 2 भाग्यवंत ग्रंथ आहेत की ब्रिटिशांनी अगोदरच उचलले. टिळकांना तर गीता रहस्य आपल्याला ज्ञात आहे का की पेन्सिलने लिहायला लावलेला होता, आणि ब्रिटिशांनी तो ज्यावेळेला नेला त्यावेळेला गंगाधरराव देशपांडे, दादासाहेब खापर्डे, नचिम केळकर, टिळकांचे सगळे स्नेही म्हणाले दादा आता तो ग्रंथ गेला, हातातून निसटला, ब्रिटिशांनी जप्त केला, नेलाच म्हणून समजा होता, खरंच नेलेला होता. टिळक हसले आणि त्यांनी काय उत्तर द्यावं ते म्हणाले, अहो ग्रंथ का कधी कागदावर असतो, ग्रंथ तरी इथे असतो, ब्रिटिशांनी नेला असला तरी पुन्हा सगळा लिहून काढीन. इतकी अलौकिक बुद्धिमत्ता त्यांना लाभलेली होती. पण 1857 स्वातंत्र्य समराची एक प्रत फडके नावाचे महाराष्ट्रीयनच ग्रस्त होते मराठी, त्यांनी त्याची प्रत केलेली होती, हस्तलिखित तयार केलेलं होतं. ते फ्रान्समध्ये गेलं. आपल्याला आश्चर्य वाटेल की पहिली आवृत्ती 1857 स्वातंत्र्य समराची ही फ्रान्समध्ये प्रकाशित झाली आणि त्याच्यानंतर मराठी इंग्रजीमध्ये आपल्या राष्ट्रामध्ये प्रकाशित झालेली आहे. पण सावरकरांनी एवढं अद्वितीय काम केलं, पण क्रांतीच्या मार्गानं फार कमी माणसं जातात, कारण त्यासाठी स्वतःला जळावं लागतं, स्वतःला जाळावं लागतं. आणि सावरकर ब्रायटनच्या किनाऱ्यावर आले. त्या सागराला म्हणतायत, कारण सागरानेच आश्वासन दिलेलं होतं ना, चल मी तुला परदेशामध्ये नेऊन आणतो, परदेश दाखवतो, पाश्चिमात्य जग दाखवतो, आणि पुन्हा एकदा तुला तुझ्या मातृभूमीकडे घेऊन येतो. हे वचन कदाचित सागरांनी पाळलं नाही, म्हणून त्यावेळेला इतकं अद्वितीय गीत लिहिलेलं आहे, ने मजसी ने परत मातृभूमीला, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला. Thank you.
Yeah.
मन भा